राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस साजरा केला जात आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून जळगावातून एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील कांताई सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार मनीष जैन, संतोष चौधरी, गुरुमुख जगबानी, जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट रोहिणी खडसे खेवलकर, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गरुड, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील आदींसह जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज, मराठी. आदरणीय खडसे साहेब, बारा इसवी साहेब, आज आपला वाढदिवस, ऐशिवा वाढदिवस. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम आम्ही आपलं अभिष्ट चिंतन करतो आणि आपण सतत पूर्ण करावं आपल्या आयुष्याचे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला विश्वास आहे की आपण सत्ताकडे वाटचाल करत असताना तुमच्या तब्येतीकडे पाहून 100 वर्ष पूर्ण होतीलच. थोडा स्वार्थ आमचाही आहे. तुमच्याकडे एक विनंती आमची राहील, मागणी म्हणतात तशी, की तुमचं 100वं वर्ष ज्यावेळेस साजरं कराल तर उपस्थित सर्व जे आता आहेत त्यांना तुम्ही आमंत्रण दिलं पाहिजे आणि आम्ही उपस्थित असलो पाहिजे. जीवनामधले 80 वर्ष आणि त्यातले 55 वर्ष जवळपास राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये काम करणं, मला वाटतं देशामधला असा एकमेव नेता मी पाहिला असेल की ज्यांनी आपल्या जीवनामधले 55 वर्ष कायदे मंडळाशी संबंधित राहिले. इतके वर्ष कायदे मंडळासोबत नेते झालेत, अनेक झालेत, कायदे मंडळामधून आलेत, बाहेर गेलेत, पण साहेब सातत्यानं खालच्या वरच्या सभागृहामध्ये म्हणा संसदेमध्ये कायदे मंडळावर सोबत राहिले, काम करत राहिले आणि तुमच्या कामाचा विश्वास घेऊन कार्यकर्ता उभा राहिला. मला पहिल्यांदा जे आठवण येते, साहेबांचं दर्शन घेतलं, साहेबांना पहिल्यांदा जर पाहिलं असेल तर आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये बोधवड येते. 1980 साहेबांनी कापसाला भाव मिळावा म्हणून जळगाव ते नागपूर पायी दिंडी काढली होती आणि त्यावेळेस बोधवडला कार्यक्रम साहेबांचा झाला होता आणि बोधवडच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी मुक्काम बोधवडला केला होता आणि दुसऱ्या दिवशी एनगावला आपल्या या खांद्याचे प्रसिद्ध भाजी, मिरच्याची भाजी म्हणा, दाय गंडोरी म्हणा, जे काही म्हणायची असेल ती त्यांनी खाली पंक्तीमध्ये बसून घेतलेली होती आणि त्या कालखंडामध्ये साहेब आपला जो सत्कार केला होता तो हार तोरे घालून केला नव्हता. तर त्या कालखंडामध्ये भाजीपाला, वांग्याची भाजी, कारले वगैरे असे हार घालून आपला सत्कार केला होता. अंतुलेजी त्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री होते आणि कापसाला 500 रुपये भाव दिला पाहिजे ही अशी आपली आग्रही मागणी होती. पहिल्यांदाच त्या कालखंडामध्ये साहेब आपलं दर्शन झालं, आपल्याला पाहण्याची संधी मिळाली आणि त्या दिवसापासून आपल्या प्रेमात पडलो. राजकारणामध्ये असे अनेक व्यक्ती असतात त्याला पक्ष लागत नाही, प्रेमामध्ये म्हटलं तर वयाची पण अट नाही, परंतु जीवनभर मी प्रवास आपला अगदी जवळून पाहण्याचा, दुरून पाहण्याचा मला योग कधी आलेला आहे. विधानमंडळामध्ये काम करत असताना मी आपल्या सोबत काम केलेलं आहे. विधानमंडळामध्ये आपण आम्हाला जे शिकवलेलं आहे ते मार्गदर्शन घेऊन आम्ही विधानमंडळाच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि मला आठवते की 1993 सुमारास ज्यावेळेस मुंबईला बॉम्बस्फोट झाले, मी विधानमंडळामध्ये आमदार होतो त्याही कालखंडामध्ये, बॉम्बस्फोट ज्या दिवशी झाले त्या दिवशी मुंबईमध्ये उपस्थित होतो. अख्खी मुंबई हादरली, हेदरली, तब्द झाली, मुकी झाली, काय करावं, कुणाला सूचना. ही मुंबई जे दररोज 24 तास जे चक्कर चालणारे होते, हजारोच्या संख्येनं जे गल्ल्याच्या गल्ले भरलेल्या राहायच्या, रस्त्याचे रस्ते धावत चालायचे, ती एकदम थांबली. त्या मुंबईचं काय होईल, कधी हे मुंबई धावायला लागेल, कधी या मुंबईच्या व्यवहार सुरळीत होतील, प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारची शंका होती. पण साहेबांनी हे अत्यंत कौशल्यानं हाताळलं आणि अवघ्या 8 दिवसामध्ये मुंबई धावायला लागली. कठीण काम होतं, अवघड काम होतं, विश्वास देण्याची आवश्यकता होती. जाती जातींमध्ये, समाजामध्ये तेढ निर्माण होईल की काय अशी भीती होती आणि अशा कालखंडामध्ये साऱ्या समाजांना, साऱ्या धर्माच्या लोकांना विश्वास देऊन मुंबई सुरळीत करणं एक साधं काम नव्हतं, पण त्या कालखंडामध्ये साहेबांनी ते करून दाखवलं आणि हाच विश्वास पुढच्याही कालखंडामध्ये अनेकांनी त्यांच्याकडनं घेतला.
मुंबईमध्ये निवड त्यावेळेस बॉम्बस्फोट झाले, त्यानंतर सिरियल ब्लास्ट त्याच्या संदर्भामध्ये लोकल वगैरेमध्ये झाले. या माध्यमातून एक प्रकारे आपत्ती व्यवस्थापन कसं असतं आणि त्या आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घ्यायचे असतील तर कोण माणूस आहे. तर मला वाटतं या देशामध्ये पवार साहेबांनी इतका उत्कृष्ट आणि त्यामध्ये ज्याला म्हणतात मास्टर की झाला आहे त्याच्या इतका दुसरा माणूस कुणी नाही. आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापनाचे असलं तर किल्लारीचा भूकंप झाला, हजारो लोक त्या ठिकाणी निराश्रित झाले, मरण पावले. मी त्यावेळेस भेट दिलेली होती, लहान लहान मुलं रडत होते, घराचे घर पडलेले होते, धुवरांडे असे घरांच्या मातीभीतीचे धुरांडे त्याही दिवशी गेलेले होते. खायला नव्हतं, प्यायला नव्हतं. अशा स्थितीमध्ये किल्लारीच्या भूकंपग्रस्तांना न्याय देऊन परत त्यांना उभं करण्याचं काम पवार साहेबांनी ज्या कौशल्यानं केलं त्याला तोड नाही. आणि हे त्यांनी केल्यामुळे माननीय अटलजींना त्या ठिकाणी गुजरातच्या भूकंपाची जबाबदारी पार पडली, सर्वात मोठी पावती आहे. गुजरातच्या भूकंपाच्या त्या ठिकाणी यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून जबाबदारी स्वीकारली आणि उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी व्यवस्थापन केलं. मला वाटतं समाजामध्ये असे लोक मोजके असतात, जन्माला अनेक येतात, जन्माला येणार आहे तो मरणार आहे. किती वर्ष जगले त्यापेक्षा काय केलं, किती कर्तृत्वाने केलं ह्याला महत्व जास्त आहे. साहेब आपला एक एक क्षण, आपला एक एक दिवस या ठिकाणी या समाजाला प्रेरणा देणार आहे, तो आम्हाला सरकारला उत्साह देणार आहे. वर्षानुवर्ष आपण काम करत असताना या साऱ्या समाजामध्ये मी पाहिलं, एकमेव नेता असा मी पाहिलं या देशामध्ये की ज्या साऱ्या समाजामधल्या साऱ्या राजकीय पक्षांचे जवळून संबंध आहे. नाही तर राजकारण म्हटलं एक वेळ की अगदी राजकारण म्हणजे तुझं तोंड तिकडे माझं तोंड इकडे अशा स्वरूपाच्या राजकारणाची स्थिती असते. पण देशभरातले छोटे पक्ष असतील, मोठे पक्ष असतील, त्या साऱ्या पक्षांचे सलोख्याचे संबंध वर्षानुवर्ष टिकवून ठेवण्याचं काम माननीय पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून युपीएच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांचं नाव चर्चेला आलं ही पावती आहे, ही त्यामधली पावती आहे. आणि मला वाटतं की अशा संदर्भातलं काम करत असताना साहेब महाराष्ट्रामधले जर तुम्ही काम करून दाखवलं, आता स्वप्नात सुद्धा नव्हतं कधी होणार असं कुणाला कल्पनाही नव्हती. तिघी जणांना एकत्र आणून त्या ठिकाणी बोर्ड बांधून सरकार येईल हे तर कुणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही. पण तो खऱ्या अर्थानं तुमच्या कौशल्याचा एक भाग आहे आणि महाराष्ट्रामधलं हे सरकार दिसत आहे ते तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या कल्पनेमुळे आणि तुम्ही दिलेल्या विश्वासामुळे आज आहे. नाही तर शक्य नसते. आणि हे मी पाहिलेलं आहे, दुरून पाहिलेलं असेल, लांबून पाहिलेलं असेल, 1978 माननीय पवारसाहेब हा राज्याचे मुख्यमंत्री होते, पुलोत आघाडी होती. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे नेते होते, त्या सरकारमध्ये का होते. 1980 नंतरही ज्यावेळेस एस काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीवर 1985 एकत्र लढले होते. म्हणजे असा काही फार दुरावा होता अशातलं नाही ना, आता इकडे आला म्हणजे फार दुरून आला अशातलं नाही, कुठेतरी ओलावा होता. पण मला आनंद आहे या गोष्टीचा साहेब की एका चांगल्या नेत्याच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली. आणि हे साहेबांचं आहे, त्यांनी अनेकांना संधी दिली, नाथाबोला दिली असं नाही आहे, हजारो कार्यकर्त्यांना संधी दिली, शेकडो कार्यकर्ते आमदार झाले, शेकडो लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थान त्यांनी दिलं. आपल्या आयुष्यामध्ये काय कमवलं तर समाजामध्ये हा एवढा मोठा घटक आहे की ज्यांना राजकारणामधलं प्रशिक्षण देऊन राजकारणामधले सन्माननीय स्थान दिलेच. परंतु समाजामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल इतर नेत्यांकडे पहा, तुम्ही नेत्यांचं आकलन करा. नेते असतील काही विशेष गुणांमध्ये मोठे असतील पण सर्व गुण संपन्न अशा स्वरूपाचा नेता जर असेल तर माननीय पवार साहेब आहे. हे मी दाव्यानं यासाठी सांगू शकतो की या ठिकाणी राजकारणाचा भाग सोडा, परंतु समाजकारणाच्या माध्यमातून साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं कौशल्य यांनी संपादन केलं आणि कशा रीतीनं क्रीडा क्षेत्रात एक वेगळं नाव, कला क्षेत्रामध्ये एक वेगळं, सिनेमा क्षेत्रामध्ये एक वेगळं नाव आणि साऱ्या कलाकारांना एक विश्वास देऊन त्यांना या क्षेत्रामध्ये पुढच्या कालखंडामध्ये दिशा जी आहे ती नीटपणे चालण्यासाठीचं मार्गदर्शन ते कौशल्य साहेबांमध्ये, ते दुसऱ्यामध्ये नसतं. अनेक नेते पाहिले राजकारणामध्ये फार मोठे प्रगल्भ आहेत, राजकारणामध्ये संभाषण करतील, भाषण करतील, विधानमंडळामध्ये चांगलं बोलतील, पण साऱ्या क्षेत्राशी, कला असेल, साहित्य असेल, क्रीडा असेल, कृषी असेल, संरक्षण असेल, या क्षेत्राशी इतका जवळून त्यांनी अभ्यास केला. आणि त्या माध्यमातून पहिला संरक्षण मंत्री या देशाने पाहिला की ज्यावेळेस संरक्षण मंत्री होते सियाचीनला जाणारा या देशाचा पहिला मुख्यमंत्री म्हणून माननीय शरद पवार साहेब आहे. मला 7 मिनिटं दिले आणि ते मिनिटं संपत आलेले आहे. परंतु मला एक
आनंद आहे या गोष्टीचा की साहेब आपण 80 वर्षाचे झाला, उभा महाराष्ट्र नाही अख्खा हिंदुस्थान आज आपल्याला शुभेच्छा देतोय. साऱ्या महाराष्ट्रात नाही सगळ्या देशामध्ये सर्व पक्षीय लोकांची भावना आहे. पक्षाचे विचार वेगवेगळे असू शकतात, पक्षाचा एक वेळ विचार, पण हा माणूस पाहिजे आहे, मला हवाय हे कोणत्याही पक्षामधल्या कोणत्याही विचाराच्या माणसाला आज वाटतंय. आणि साऱ्या देशामधल्या साऱ्या जनतेच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहे. आम्ही तर लहान कार्यकर्ते आहोत, परंतु आपल्या आशीर्वादाने पुढची वाटचाल करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, या खानदेशला या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली, उत्तर महाराष्ट्राला म्हणून मला या ठिकाणी संधी मिळाली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.